नमस्कार मित्रांनो, पुणे जिल्हा परिषद मार्फत आरोग्य विभागामध्ये विविध पदांवर कंत्राटी पद्धतीने पदभरती आयोजित करण्यात येत आहे। कोविड-19 या रोगाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी प्रामुख्याने ही कंत्राटी तत्वावर भरती आहे। ज्या विद्यार्थ्यांना जॉबची अत्यंत गरज आहे त्यांनी या पदासाठी अर्ज करावा। यामध्ये 10वीवर 12वीवर त्याचप्रमाणे डॉक्टर, नर्स, लॅब टेक्निशियन, फार्मासिस्ट इत्यादी पदासाठी जागा आहे। सर्वात पहिलं पद आहे बघा, गॅस्ट्रोएंटेरोलॉजिस्ट। यासाठी मित्रांनो एक पद आहे, यासाठी 1,25,000 पगार असेल। त्यानंतरचा पद आहे बघा, सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ म्हणजे मायक्रोबायोलॉजिस्ट। यासाठी एक पद आहे, यासाठी MD इन मायक्रोबायोलॉजीमध्ये पाहिजे। यासाठी 50 वर्षे वयाची मर्यादा आहे, जास्तीत जास्त यासाठी 75,000 पगार आहे। त्यानंतरचा पद आहे फिजिशियन किंवा औषध सल्लागार। यासाठी 13 पदे आहे, यासाठी MD इन मेडिसिनमध्ये पाहिजे किंवा DMB पाहिजे। यासाठी जास्तीत जास्त 50 वर्षे वयाची मर्यादा आहे, या पदासाठी 75,000 पगार आहे। त्यानंतरचं पद आहे भूलतज्ञ म्हणजे ॲनेस्थेटिस्ट। यासाठी मित्रांनो टोटल 17 पदे आहे, यासाठी MD इन ॲनेस्थेसिया किंवा DA किंवा DMB पाहिजे। यासाठी 50 वर्षे वयाची मर्यादा आहे, जास्तीत जास्त यासाठी 75,000 पगार असेल। त्यानंतरचं पद आहे बघा शल्यचिकित्सक म्हणजे सर्जन। यासाठी एक पद आहे, यासाठी MS पाहिजे जनरल सर्जरीमध्ये किंवा DMB पाहिजे। यासाठी 50 वर्षे वयाची मर्यादा आहे, जास्तीत जास्त यासाठी 75,000 पगार आहे। त्यानंतरचं पद आहे वैद्यकीय अधिकारी MBBS MO। यासाठी टोटल 204 पदे आहे, यासाठी MBBS पाहिजे। यासाठी वयाची मर्यादा 43 वर्षापर्यंत आहे, यासाठी टोटल 60,000 पगार आहे। त्यानंतरचं पद आहे बघा IT ऑपरेशन ॲडमिनिस्ट्रेशन। यासाठी मित्रांनो एक पद आहे, यासाठी BE इन IT पाहिजे। यासाठी टोटल 43 वर्षापर्यंत वयाची मर्यादा आहे, 50,000 पगार आहे। त्यानंतरचं पद आहे रुग्णालय व्यवस्थापक म्हणजे हॉस्पिटल मॅनेजर। यासाठी टोटल 29 पदे आहे, यासाठी वैद्यकीय पदवीधर व MBA पाहिजे हॉस्पिटल मॅनेजर किंवा हेल्थ केअरमध्ये। यासाठी 43 वर्षे वयाची मर्यादा आहे, 40,000 पगार आहे। त्यानंतरचं पद आहे अधिसेविका मॅट्रॉन। यासाठी एक पद आहे, यासाठी BSc नर्सिंग किंवा MSc नर्सिंग विथ 10 वर्षाचा नर्सिंगचा एक्सपिरियन्स पाहिजे। यासाठी 50 वर्षे जास्तीत जास्त वयाची मर्यादा आहे, यासाठी 40,000 पगार असेल। त्यानंतरचं पद आहे सह अधिसेविका असिस्टंट मॅट्रॉन। यासाठी एक पद आहे, यासाठी BSc नर्सिंग पाहिजे किंवा MSc नर्सिंग पाहिजे आणि 10 वर्षाचा अनुभव पाहिजे। यासाठी 50 वर्षे वयाची मर्यादा आहे, जास्तीत जास्त 35,000 पगार असेल। त्यानंतरचं पद आहे आयुष वैद्यकीय अधिकारी म्हणजे MBBS MO। यासाठी BAMS BHMS BUMS किंवा वैद्यकीय पदवीधर इत्यादी पाहिजे। यासाठी टोटल 14 पदे आहे, यासाठी 43 वर्षापर्यंत वयाची मर्यादा आहे। यासाठी टोटल 28,000 पगार असेल। त्यानंतरचा पद आहे स्टाफ नर्स। यासाठी तब्बल 701 पदे आहे, 701। या पदासाठी JNM किंवा BSc नर्सिंग तुमच्याकडे पाहिजे। यासाठी 43 वर्षापर्यंत वयाची मर्यादा आहे, टोटल 20,000 मासिक वेतन असेल। त्यानंतरचा पद आहे बघा एक्सरे टेक्निशियन। यासाठी 24 पदे आहे टोटल। यासाठी एक्सरे टेक्निशियन तंत्रज्ञ कोर्स तुम्ही उत्तीर्ण असावे। यासाठी 43 वर्षापर्यंत वयाची मर्यादा आहे, यासाठी 17,000 पगार आहे। त्यानंतरचं पद आहे ECG टेक्निशियन। यासाठी ECG टेक्निशियन कोर्स तुम्ही उत्तीर्ण पाहिजे। यासाठी 27 पदे आहे, यासाठी 43 वर्षापर्यंत वयाची मर्यादा आहे, यासाठी 17,000 पगार आहे। त्यानंतरचं पद आहे प्रयोगशाळा तंत्रज्ञ, त्यांनाच लॅब टेक्निशियन असे म्हणतात। यासाठी टोटल 38 पदे आहे। यासाठी तुमच्याकडे DMLT पाहिजे, 43 वर्षापर्यंत वयाची मर्यादा आहे, टोटल 17,000 पगार आहे। त्यानंतरचं पद आहे औषध निर्माता, त्यालाच फार्मासिस्ट असे म्हणतात। यासाठी प्रामुख्याने 11 पदे आहे। यासाठी तुमच्याकडे BPharm पाहिजे। यासाठी 43 वर्षापर्यंत वयाची मर्यादा आहे, टोटल 17,000 पगार आहे या पदासाठी। त्यानंतरचं पद आहे ब्लॉक समुदाय व्यवस्थापक म्हणजे ब्लॉक कम्युनिटी मॅनेजर। यासाठी एक पद आहे, यासाठी एनी ग्रॅज्युएशन पाहिजे विथ टायपिंग स्किल पाहिजे, मराठी 30 वर्ड परमिट आणि इंग्लिश 40 वर्ड परमिट प्लस MSCIT सर्टिफिकेट पाहिजे। 43 वर्षापर्यंत इथे जास्तीत जास्त वयाची मर्यादा आहे आणि 17,000 पगार आहे। त्यानंतरचं पद आहे तालुका अकाउंटंट। यासाठी एक पद आहे, यासाठी BCom विथ टॅली पाहिजे, 43 वर्षापर्यंत जास्तीत जास्त वयाची मर्यादा आहे आणि 17,000 पगार आहे। त्यानंतरचं पद आहे रिसेप्शनिस्ट। यासाठी 3 पदे आहे, यासाठी किमान 12वी पास पाहिजे आणि संगणक ज्ञान पाहिजे। 38 वर्षापर्यंत वयाची मर्यादा आहे, जास्तीत जास्त यासाठी 15,000 पगार आहे। त्यानंतरचं पद आहे वॉर्ड बॉय। यासाठी टोटल 200 पदे आहे, यासाठी 10वी उत्तीर्ण पाहिजे तुम्ही, जास्तीत जास्त 43 वर्षापर्यंत वयाची मर्यादा आहे, यासाठी 12,000 पगार आहे। त्यानंतरचं पद आहे बेडसाईड असिस्टंट। यासाठी 200 पदे आहे, यासाठी 10वी उत्तीर्ण पाहिजे तुम्ही, 43 वर्षापर्यंत जास्तीत जास्त वयाची मर्यादा आहे आणि 12,000 पगार आहे। टोटल 1489 पदांसाठी ही वॅकन्सी असणार आहे।
इच्छुक उमेदवारांनी दिनांक 7 जुलै 2020 ते 15 जुलै 2020 सायंकाळी 5 वाजेपर्यंत पुणे जिल्हा परिषदच्या अधिकृत वेबसाईटवर ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करावा. अर्जासोबत अपलोड करावयाची कागदपत्रे दिलेली आहे. वयाचा पुरावा, पदवी, पदविका प्रमाणपत्र, रजिस्ट्रेशन प्रमाणपत्र, शासकीय निमशासकीय संस्थांमध्ये काम केल्याचे अनुभव असेल तर ते प्रमाणपत्र, निवासी पुरावा, जातीचे प्रमाणपत्र, उमेदवाराच्या सध्याचा पासपोर्ट साईज फोटो विविध नमुन्यात सुवाच्य अक्षरात भरलेला असावा. मित्रांनो, या पदासाठी तुम्हाला जो अर्ज आहे तो विविध नमुन्यामध्ये फक्त ऑनलाईनच अपलोड करायचा आहे. पोस्टाद्वारे किंवा कुरिअरद्वारे किंवा प्रत्यक्ष आणून दिलेले अर्ज हे स्वीकारल्या जाणार नाही हे इथे सांगितलेले आहे. सदर पदासाठी विविध पदाचा अर्जाचा नमुना हा प्रामुख्याने या अधिकृत संकेतस्थळावर बघा, https://pune.zp.mkcl.org पुणे जिल्हा परिषदेच्या अधिकृत वेबसाईटवर डाउनलोड करून घ्यावा. या PDFच्या शेवटी अर्जाचा नमुना आहे त्याला A4 साईज पेपरवर प्रिंट करा, आपल्या चांगल्या अक्षराने त्याला फिल करा आणि संबंधित वेबसाईटवर जाऊन अर्जाची लिंक आम्ही तुम्हाला दिलेली आहे ऑनलाईन, तिथे काही डाटा तुम्हाला फिल करायचा आहे, स्वतःचे नाव आणि इत्यादी, आणि तिथे लगेचच डाटा फिल केल्यानंतर तुम्हाला हा ऑफलाईन जो अर्ज आहे या PDFच्या शेवटी तो कुठे अपलोड करायचा आहे याचीसुद्धा माहिती दिलेली आहे. तिथे हा अर्ज फोटो इत्यादी डॉक्युमेंट्स हे सर्व तुम्हाला अपलोड करायचे. उपरोक्त पदासाठी उपरोक्त जाहिरातीमध्ये नमूद केलेल्या पदाकरिता अपेक्षित उमेदवार प्राप्त न झाल्या NHM मधून जे रिटायर झालेले आहेत त्यांना तिथे घेण्यात येईल असं इथे सांगितलेलं आहे. सोबत जोडलेल्या विविध नमुन्यातील भरलेला अर्ज, इतर परिपूर्ण माहिती, आवश्यक दस्ताऐवज कागदपत्रे स्कॅन करून दिनांक 15 जुलै 2020 सायंकाळी 5 वाजेपर्यंत मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद पुणे यांच्या नावे ऑनलाईन अर्ज सादर करायचा आहे. ऑनलाईन अर्ज सादर करण्याची लिंक यावेळीच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे आणि ऑफलाईन अर्जाचा नमुना जो तुम्हाला स्कॅन करून ऑनलाईन अपलोड करायचा आहे तो या PDFच्या शेवटी आहे. यासाठी ऑनलाईन अर्जाची लिंक जिल्हा परिषदेच्या अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध करून दिली आहे. विविध मुदतीनंतर प्राप्त झालेले अर्ज आणि अपूर्ण माहितीच्या अर्जाचा विचार केला जाणार नाही. सर्व व्यक्तींनी सोबत अर्जाच्या नमुन्यात, सोबत जो जोडलेला आहे अर्जाचा नमुना, त्या नमुन्यातच जिल्हा परिषदेच्या वेबसाईटवर उपलब्ध अर्जाचा नमुना अर्ज करणे बंधनकारक राहील. तर तुमची निवड कशी होईल बघा, ऑनलाईन प्राप्त झालेल्या अर्जावरून व उमेदवाराच्या शैक्षणिक अर्हतेवरून मेरिट लिस्ट तयार करण्यात येईल. मेरिट लिस्ट तयार करताना प्रामुख्याने शैक्षणिक वर्षात मिळालेले गुण, उच्च शैक्षणिक अर्हता व शासकीय निमशासकीय कार्यालयातील कामाचा अनुभव इत्यादी बाबी विचारात घेऊन मेरिट लिस्ट तयार करण्यात येईल आणि संबंधित पात्र उमेदवारास नियुक्ती आदेश निर्गमित करण्यात येईल. मेरिट लिस्ट ही प्रामुख्याने https://pune.zp.mkcl.org/ या अधिकृत वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात येईल. तर हा अर्जाचा नमुना आहे बघा, या अर्जाला तुम्हाला प्रामुख्याने A4 साईज पेपरवर प्रिंटआउट करून घ्यायचे आहे, आपल्या सुंदर अक्षराने याला फिल करायचे आहे आणि त्यानंतर याला स्कॅन करून फाईल तयार करून संबंधित ऑनलाईन लिंकवर इतर डॉक्युमेंट आणि यालासुद्धा अपलोड करायचे. तुम्हाला लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल. हे बघा, जेव्हा तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये क्लिक कराल लिंकवर तर तुम्हाला अशा प्रकारे लिंक मिळेल, पुणे जिल्हा परिषद आरोग्य विभाग रिक्त पदाची भरती. तर हे बघा, इथे ईमेल ॲड्रेस आणि इतर माहिती फिल करून नेक्स्ट केल्यानंतर तुम्हाला अजून काही इथे माहिती तुम्हाला द्यायची आहे, पर्सनल डिटेल वगैरे टाकायचे आहे आणि इतर डॉक्युमेंट अपलोड करून तो अर्जाचा नमुनासुद्धा अपलोड करायचा आहे. तर करून घ्या अर्ज. जर तुम्हाला ही PDF पाहिजे तर आमच्या टेलिग्राम चॅनलवर आहे आणि ही ऑनलाईन अर्ज सबमिट करण्याची लिंकसुद्धा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे आणि टेलिग्राम चॅनल जॉईन करण्याची लिंकसुद्धा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ आणि अशा नवीन जाहिराती बघण्यासाठी कृपया आमचे चॅनल सबस्क्राईब करून घ्या. धन्यवाद.